यवतमाळ मधून बातमी आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही ऐनवेळी रद्द केली, त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। या प्रकाराने संतप्त झालेल्या परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कारवाई करण्याची मागणी केली आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 147 पदाची लिपिक परीक्षा ही 20, 21 आणि 22 जूनला होणार हे निश्चित करण्यात आलं होतं। मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी काही मिनिटांपूर्वी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले, यामुळे परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला। कुठलीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केल्यामुळे राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला। ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। तिथून निघावं लागलं, जेने इथे आल्यानंतर माझी 8:30-11 परीक्षा होती आणि मला 9:45 कळालं की परीक्षा कॅन्सल जेव्हा मी सेंटरवरती पोहोचल्यानंतर। मग हा खूप मनस्ताप आहे ते आता कळलं आणि मला परत पण जायचं आणि माझी तिकीट पण होऊन जाण्याची। तर हा तांत्रिक बिघाड त्यांनी आधी तरी कळवायला हवं होतं किंवा मग आज ऑफलाईन तरी घ्यायला पाहिजे होती की जेणेकरून आमचं जाण्याचं तरी हे झालं असतं, ठरलं असतं ना। की तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल, पण अशा प्रकारचा आम्हाला कोणताही SMS किंवा कोणताही मेल या बँकेत थ्रू आलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही हा रोष व्यक्त या ठिकाणी करत आहोत। 9 वाजताची माझी एक्झाम होती आणि त्याच्यानंतर जर यांच्याकडनं जर आपण स्वतःकडनं जर लेट झालो तर 5 मिनटं जरी आपल्याकडे वेळ झाला तर आपल्याला ते आत्मदेश येत नाही, असा एक माझा या ठिकाणी उल्लेख करणार आहे। आणि 9:37 मेसेज काहीच मुलांना आलेले आहे आणि काही मुलांना आलेले नाही आहे। 9:30-9:30 जवळपास त्यांनी नोटिफिकेशन टाकलेलं आहे का 20 तारखेची एक्झाम ही रद्द करण्यात आलेली आहे। धंदुका सेंटरवरती एक्झाम होती, त्यांनी 9:10 अगोदर असं सांगितलं की तांत्रिक बिघाडामुळे तुमची एक्झाम कॅन्सल झालेली आहे। 2 दिवस आधी पण सांगू शकत होते किंवा 9:00 एक्झाम होती तर 7 वाजता सांगू शकत होते की तुमची एक्झाम कॅन्सल आहे बा। आणि आम्ही मी पुण्याहून आलेलो आहे, बाकी लोक ऑल महाराष्ट्रातून आले असेल त्यांचे अलाउन्सेस देतील का। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं।